मैं बघू नहीं थे यार ना। खबरदार, माझ्या सत्यजित वर तुझी सावली जरी पडली ना तरी याद राख, पाहिलं सत्य, लग्नाच्या वेळेला आम्हाला फसवलं, माझ्या सत्यजितच्या जीवावर बेतलंय ते, बास आता बास। आई आई याची मला मुळीच कल्पना नव्हती, खरंच सांगते। कल्पना नव्हती? त्या मुलावर प्रेम होत ना तुझं, तुला लग्न करायचं नव्हतं कारण तुला माहिती होतं तुझ्या पत्रिकेत काय लिहिलंय ते, आणि म्हणून माझ्या सत्यजितचा बळी दिलास तू। आई आई काय बोलताय तू? खरं तेच बोलते, त्याचा जीव घेतल्याशिवाय तुला शांती मिळणार नाहीये मंजिरी। मावशी मावशी तू प्लीज शांत हो, आपण आपण हॉस्पिटल मध्ये। प्रिया हिला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांग। मी जाते पण एकदा आई प्लीज प्लीज एकदा वरदान भेट। काय करणार आहेस बघून त्याला, काय करणार आहेस बघून? तो मेला तुझ्यासाठी मंजिरी। कपाळावरचं कुंकू पुसून टाक, गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून दे। जोपर्यंत तू असं करणार नाहीस ना तोपर्यंत माझा सत्यजी त्या दुष्टचक्रातून कधीच बाहेर येणार नाही मच्छिनी। एक धर्म बोला जानभोर बोला। विषय असा आहे का तो मुदळकर आहे ना अजून आयशू मधीच आहे। अहो माहिती आहे आम्हाला ते। तुम्हाला कसं काय माहित? तांबडे महाराज। हा बोला पुढं। आवर त्या गाडीचा तपास अजून लागतोय। लागतोय म्हणजे काय? ती गाडी करायला आहे एका यार्डात पण पोलीस रेकॉर्डला काय सापडत नाही। बेस्ट जानभोर बेस्ट एकदम बेस्ट आहे का नाही? अरे का आहे की नाही त्या मुदळकरच सांग, त्याच काय चाललंय ते सांग। हा त्याच काय आहे, त्याच्या घरचे लोक इथं जमा झालेले, तो पडलेला इथंच। त्याच काय करतो मी, उद्या सकाळी स्टेटमेंट घेऊन टाकतो, त्या स्टेटमेंट मध्ये तो काय बोलतोय बघू आणि मग काय तो विषय ठरवू। काय काय चाललंय तुझ? नाही एक मिनिट, मी काय म्हणतो त्याला इथंच हॉस्पिटल मध्ये उडवा बिडवायचा भेद आहे काय तुमचा? बाबा तसं काय तुमच्या डोक्यात असेल ना, तुम्ही अजिबात तसं करू नका, माझ्या नोकरी उगा जाईल पहिले सांगतोय मी तुम्हाला। असं जानभोर नोकरीची भविष्याची लय काळजी आहे तुम्हाला। आता मग आम्हाला बी तुमच्या नोकरीची भविष्याची काळजी घ्यायला। तांबडे बाबाला शरण जा, सगळं व्यवस्थित होत आहे। करू का पण? खरा तू त्याची धर्म जगाला। ताई ताई बहिणी सत्यजित कसा आहे? डॉक्टर काही बोलेत? ताई ताई बोल ना ताई। वहिनी तुम्ही इथे आहात? काय रे गौरांग सत्यजीची काय तब्येत? काय आयसीयू मध्ये भेटता नाही येणार पण बाहेरून बघता येईल।
चल मी नाही तू तू थांब इथे सोहिनींच्या सोबत. ताई ताई तू बोल ना तुला काय झालं. ए ताई 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 तू तू थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी. हा थांब. मधुरा तुला आणि मंजिरीला इथे थांबायची काही गरज नाही. तुम्ही घरी जा आणि आराम करा. तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते? तुला कळत नाहीये तू काय बोलते असते. अगं जीजूंची हॉस्पिटलमध्ये तब्येत अशी असताना ताई घरी कशी बसेल ते मला नाही माहित. पण ती जर इथे थांबली ना तर मावशीची मनस्थिती खरंच खूप बिघडेल. माझ्या ताईच्या मनस्थितीशिवाय मला इतर कोणाच्याही मनस्थितीचा विचार करायचा नाही. आय डोंट केअर. ताई ताई इथे एक बाई उभे तर तुम्ही पाहिलं. माझ्या सत्यजितवर तुझी सावली जरी पडली ना तरी याद राख. लग्नाच्या वेळेला आम्हाला फसवलं. माझ्या सत्यजितच्या जीवावर बेतलंय ते. त्याचा जीव घेतल्याशिवाय तुला शांती मिळणार नाहीये मंजिरी. कपाळावरचं कुंकू पुसून टाक. गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून दे. जोपर्यंत तू असं करणार नाहीस ना तोपर्यंत माझा सत्यजीत त्या दुष्टचक्रातून कधीच बाहेर येणार नाही. म्हणजे मी ताई नाहीये कुठेच. अख्खं हॉस्पिटल शोधून काढलं. आपली आपण अक्कल येऊन तोंड काळं केलं असेल कुठेतरी. बरं झालं चला होतोय ते चांगल्यासाठीच. काकू माझ्यापेक्षा दुप्पट वय असून सुद्धा तुम्हाला एवढं साधं कळत नाहीये. मी तुझ्याशी बोलावं एवढी लायकी नाही आहे तुझी. प्रिया तिला इथून जायला सांग मला त्रास होतोय. गौरांग कशी आहे आता दादांची तब्येत? अजून आयसीयू मध्येच आहे. डॉक्टर म्हणाले त्याच्या पायांचं काही खरं नाही. बरं मला सांग ऍक्सिडेंट केस आहे म्हटल्यावर पोलीस आले असतील ना? तोच तो जानबोर तो तो चाला होता. बर त्यांनी तुझी काही चौकशी नाही ना केली? म्हणजे तुला काही प्रश्न वगैरे नाही ना विचारले? माझी का चौकशी करणार? नशीब माझं. अगं हा ऍक्सिडेंट आहे
मला काय माहिती असणार काय ते? मला वाटलं नाहीतर तू काहीतरी चुकून बोलून गेलास तर. एक मिनिट नेत्रा, एवढं सगळं का विचारतेस? अरे काळजी पोटी, मला तुझी किती काळजी वाटते माहिती आहे ना नेत्रा. ह्या सगळ्यात तू इन्वॉल्व नाही आहेस ना? नाही म्हणजे हा ऍक्सिडेंट नसून दुसरं काही नाही आहे ना? हे बघ नेत्रा, तसं असेल ना तर दादाच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि आणि मी ही गोष्ट अजिबात खपवून घेणार नाही. मी नाही रे बाळा, मी माझा काय संबंध? म्हणजे घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ठीक आहेत, ह्या एवढ्या मोठ्या गोष्टीशी माझा काय संबंध? तसं काहीच नाही आहे रे सोना. नाही मग तू अशी का बोलतेस? कारण काळजी वाटते मला गौरव. म्हणजे मी पण मेंबर आहे ना या फॅमिलीची, मला नाही दादांची काळजी वाटणार. त्या घरातल्या ना कुणी मला समजूनच घेत नाही. मलाही वाईट वाटू शकतं असं वाटतच नाही कुणाला या घरात. नाही हे बघ, तसं काही नाही. तू शांत हो, मी घरी आल्यावर आपण बोलू. ओके बाय. विहंग मी नंतर बोलतो तुमच्याशी. अरे ताई कुठेच सापडत नाहीये. काय हे बघ, तू काळजी करू नकोस, आपण आपण शोधूया त्यांना. अरे मी अख्खं हॉस्पिटल शोधून काढलं विहंग, ती कुठेच दिसत नाहीये. कुठे गेली काहीच कळत नाहीये. कदाचित ना याच लोकांनी तिला काहीतरी बोलले असणार म्हणूनच ती इथून निघून गेली असणार. बघ तू मधुराई, बघ तू अशी पॅनिक होऊ नकोस, आपण शोधूया त्यांना. हा अरे कसं पॅनिक नको होऊ विहंग, मला काहीच कळत नाही अशी कशी गेली ती. अरे ती असं का करते? हॅलो, हा बोलतोय मीरा. हा बोल, काय कुठे? ओके मी 5 मिनिटात पोहोचतोय. हो काय झालं? वहिनी सापडल्या. काय? हो कुठे? मीराच्या घरी. तिकडे का गेली ती? आणि मग मग सांगून नाही का जायचं? मीरा जेवणाचा डबा हॉस्पिटलला घेऊन येत होती, त्या वाटेत रस्त्याच्या कडेला बसून वहिनी रडताना तिला दिसल्या, म्हणून ती वहिनीला घेऊन तिच्या घरी गेली. मी आलोच. थांब अंग, तू इथेच थांब, काही इमर्जन्सी वगैरे असेल तर मी ताईला जाऊन बघून येते. ठीक आहे, सावकाश जा. ताई साहेब. अहो ताई साहेब, मघापासून इथंच बसून राहिला सा. चला 2 घास खाऊन घ्या. दी दी काय हे? तू इथे बसलीयस आणि आम्ही सगळे तुझी तिकडे वाट बघतोय. काय झालं तुला? अशी का वागतेस तू? अगं तू मोठी आहेस ना माझ्यापेक्षा, आता मी समजवायचंय का तुला? हा बोल ना. दी तुला आमची काळजी नाही, तुला माझी काळजी नाही. बरं चल ठीक आहे. जीजू, जीजूंची पण काळजी नाही वाटली तुला? हा बोल ना. मधुरा, मी त्यांच्यापासून जेवढी लांब जाईन ना तेवढं चांगलं आहे त्यांच्यासाठी. माझ्यामुळे ते या दुष्ट चक्रात अडकले. माझं दुर्दैव त्यांना भोगायला लागेल. अगं असं काय वेड्यासारखं बोलतेस तू ताई? वेड्यासारखं नाही, माझ्या माझ्या पत्रिकेत. तर शालिनी काकू तुला पत्रिकेबद्दल काही सांगतील आणि तू त्यांचं ऐकून काही करायला तयार होशील? नाही, हे माझ्या नशिबाचे भोग, मला ते भोगायलाच पाहिजे. त्यांच्या लेखी माझ्या हस्ते मला काही किंमतच नाहीये मधुर. चल ताई, हा विचार सोडून दे.
तू तिथे नसशील ना तर ही मधली माणसं जीजूंच्या मनात तुझ्याविषयी काय काय विष कालवतील ना, याचा काही नेम नाही. ताई साहेब त्या बरोबर बोलतायत. चल ताई, तुला जीजूंची शपथ. तावडे बाबा, हाँ नवस बोलत होतो मुदळकर साठी, आपलेच दात आपलेच ओठ आणि किती केलं तरी मित्र आहे आपला, केलं पाहिजे. बरोबर आहे साहेब. मग एक काम करा, एक फुलांचा मोठा पुष्पगुच्छ घ्या आणि पाठवून द्या त्यांना, बरं वाटेल. पण साहेब तुम्ही त्याला भेटायला जाणार की काय? जायला पाहिजे की नाही, जायला पाहिजे की नाही, पण नाही जमाय. मला नाही सहन होत सगळं ते वास, तो दवाखाना, ते संपूर्ण वातावरण. नाही नाही साहेब, मी एक काम करतो, पुष्पगुच्छ पाठवतो, त्याच्यावर आपलं लेबल लावून. कशाला? ज्याच्या हाती ससा तोच पारधी, आपण कशाला आपल्या हाती ससा घ्यायचा आहे? आपण पाळलाय ना एक कुत्रा. म्हणजे? म्हणजे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. घे. आशिष आहे ना आपला, आशिष, आशिष शिर्के, पाळीव प्राणी, त्याच्या हातात कोंबा बुके. निद्या पाठवून आपला प्रतिनिधी म्हणू. बाकी बघायला तांबडे महाराज समर्थ आहेत. मुदळकर, आम्ही तुम्हाला आरोग्य चिंतितो. काय त्याच्यावर? तुम्हारी शरण में तांबड़े बाबा में या 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 काय तांबड़े बाबा काय एकदम व्यवस्थित म्हणजे मग काय आता दादासाहेब तुमच्या राज्यात आहे म्हणून सुखी आहे. समजूतदार समजूतदार, वा शौर्य शौर्य तुमच्या अंगात, पण शूरवीर आशिष या शौर्याचा आमच्या सुखासाठी कधी वापर करणार? दादासाहेब तुम्ही फक्त बोला, आपण जीव द्यायला पण तयार. तुमचा जीव घेऊन आम्हाला काय करायचंय? तुम्ही आम्हाला हवे आहात शूरवीर आशिष. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. कसं आहे त्या मुधोळकरला हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटायचंय. हॉस्पिटल? हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटायचंय. वाचलाय तो मोठ्या अपघातातून, वाचलाय मोठ्या अपघातातून. तो अपघात? हा. तो कसा? समजूतदार समजूतदार शूरवीर समजूतदार. आता ह्यो शूरवीरपणा आमच्यासाठी दाखवायचा. एक फुलांचा पुष्पगुच्छ घ्यायचा, जाऊन द्यायचा मुदळकरला. अहो दादासाहेब काय बोलताय तुम्ही, मी जर त्याच्या समोर गेलो ना तर तुम्हाला फाडून खाईल. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. तुम्हारी शरण में तांबडे बाबा आहेत ना, पांगळा झाला एकदम तो, तुला हातही लावणार नाही तो. सो यू गो फ्लावर सरप्राईज हॉस्पिटल हिम. असं आहे का? मग तर मजा येईल पांगळा सत्यजित मुधोळकर बघायला. तुम्हारी शरण तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. मेरे बाबा तांबडे बाबा.
वहिनी रात्रभर हॉस्पिटल मध्ये होतीस ना ग, दमली अशी, हे घे बरं वाटेल। आता कधी बरं वाटणार आहे एकट्या देवालाच माहिती। वहिनी असं काय बोलायलीस, सत्यजित एवढा अडचणी ते म्हणल्यावर तुला समज सांभाळायचंय ना। घे ना। ही मंजिरी कुठे तडमडली? कशाला तिचं नाव घेताय? मला माझा सत्यजित बरा झालेला बघायचाय बस, तिच्याशी काही देणं घेणं नाही। मला गेली असं कुठेतरी काळतोड करायला। वंस नको ना तिचं नाव सकाळी सकाळी। मी काय म्हणते वहिनी, आता तिचा इशय निघाला म्हणून नाही बोलत मी, पण ही बया गेली ना ते बरंच झालं। अगं सुंटे वाचून खोकला गेला। अगं सत्यजित एकदा का बरा झाला ना की तू मनावर घेऊन प्रिया आणि वहिनी थांब। का आली आहेस तू इथे? हे घर माझंही आहे, तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये। चालायला लाग तू। तुम्हीच म्हणाला होतात नाही, एकदा सून माप ओलांडून घरात आली की मग ती घराच्या बाहेर चार खांद्यांवरच जाते। अगं तू कसली चार खांद्यावर जातीस? तू तर आम्हा समद्यांना पोचून जाशील। आई तुम्ही माझ्याशी प्रेमानं वागावं ही अपेक्षाच करत नाही मी। मुळात दुःखाचं कारणच नाकारतीये मी। आणि हो, मी या घरातून निघून जाईन ही अपेक्षा तुम्ही सुद्धा करू नका, म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख तुम्हाला सुद्धा नाही होणार।